मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी एक 10 का 15 दिवसापूर्वी एक गोष्ट ते बोलले होते की मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे. आमच्याही काळात 10 मेळावे व्हायचे, अनेक पक्षांचे मेळावे, दिलदारपणे आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरनं भाषणं व्हायची. आम्ही अनेक वेळा उत्सुकतेने ते लाईव्ह असतील किंवा बातमी काढायचो की अरे काय बोलले आपल्या विरोधात. त्याच्यामुळे मोठा नेता असतो ना, तो मोठा फक्त पदानी होत नाही, तो कर्तृत्वानी होतो आणि दिलदार असतो. राजा जेव्हा कुठलाही मोठा माणूस बसतो ना, तो नेहमी दिलदार असला पाहिजे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही गोष्ट आहे, कारण हे अनेक वर्ष, म्हणजे मला अजून आठवत आहे की याच आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते अनेक वर्ष, तेव्हा आदरणीय कैलासवासी आपल्या सगळ्यांचाच प्रिय असे बाळासाहेब ठाकरे हे शिवसे आपल्या शिवाजी पार्कवरून दिलदारपणे आदरणीय पवारसाहेबांवर टीका करायचे. आणि ह्याला तर गंमत म्हणतात, म्हणजे विरोधक तर असला पाहिजे आणि तो दिलदार असला पाहिजे, नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मजा कशी. काही दिवस काही ठिकाणी बातम्या आल्या की अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काहीतरी भिनसलंय आणि त्यांच्यामध्ये शरद पवारांनी मध्यस्थी केली आहे, त्यांच्यामध्ये बैठक झाली आहे, तर असं काही खरंच घडलं? एक तर राष्ट्रवादीबद्दल गॉसिप करायला लोकांना खूप आवडतं. आदरणीय दादा आणि आदरणीय जयंतराव हे कामात आणि विकास कामात आणि संघटना बांधणीत इतके व्यस्त असतात की ते दोघंही गॉसिपमध्ये फारसा वेळ घालवत नाही, म्हणूनच तर पक्षाचा परफॉर्मन्स एवढा चांगला झाला. मला सांगू, आमच्या घरातलं, आमच्या कुटुंबातलं आणि आमच्या पक्षाबद्दल आम्ही पण जेवढी चर्चा करत नाही ना तेवढी चर्चा बाहेर असते. त्याच्यामुळे लेट्स एन्जॉय द गॉसिप. पवार साहेबांना धमकीचा फोन आला अशा पद्धतीचं काही पुढे आलं होतं काय खरंच? मला असं वाटतं हे सगळ्याचे क्लॅरिफिकेशन तुम्ही पोलीस यंत्रणेकडून देता.